आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. बुलढाणा जिल्ह्यात देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. बुलढाणा शहरातील पोलीस कवायत मैदानावर जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. हर घर तिरंगा अभियान जिल्ह्यात मोठ्या हर्षोल्लासात साजरे झाले. यामध्ये मोटारसायकल रॅलीसह विविध उपक्रम राबवून घरोघरी आणि शासकीय इमारतींवर तिरंगा ध्वज लावण्यात आला. जिल्ह्यात आणि राज्यात केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या योजना राबवित असल्याचं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद येथील एका कार्यक्रमात केलं. राज्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात लेक लाडकी योजनेचा लाभ महिलांना मिळत असून सरकार भरभक्कमपणे महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. जिल्हाधिकारी यांना असलेल्या अधिकाराचा उपयोग करून जिल्ह्यात सोमवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा रक्षाबंधननिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर झाली आहे. यानंतर ज्येष्ठा गौरी पूजनानिमित्त दिनांक 11 सप्टेंबर रोजी स्थानिक सुट्टी राहणार आहे. मात्र ही सुट्टी जिल्ह्यातील दिवाणी फौजदारी न्यायालय आणि अधिकोष यांना लागू राहणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे बँकेच्या खात्यात 3000 आले आणि गावात दिवाळी साजरी झाली असे भावपूर्ण उद्गार प्रिया खरात या महिलेने काढले. ही योजना यशस्वी करण्याचा शब्द सरकारने रक्षाबंधनाआधी पाळल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. दर महिन्याच्या 3रा सोमवारी महिला लोकशाही दिन घेण्यात येतो, परंतु नारळी पौर्णिमेनिमित्त स्थानिक सुट्टी आल्यानं ऑगस्ट महिन्याचा महिला लोकशाही दिन मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन मतदार नोंदणीची प्रक्रिया करावी, मतदानामध्ये दिव्यांग आणि वयस्क मतदारांवर विशेष काळजी घ्यावी असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ निधी पांडेय यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील, उपायुक्त संजय पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. डॉ पांडे यांनी जिल्ह्यात 17,000 दिव्यांग आणि 29,080 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांची नोंदणी झाल्याचं सांगितलं. बैठकीनंतर विभागीय आयुक्त डॉ पांडेय यांनी निवडणूक विभागाच्या स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. मतदान यंत्रांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शहरी भागासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना सन 2024-2025 राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांना घरकुलाकरिता 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यास दिनांक 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पीएम श्री जवाहर नवोदय महाविद्यालयात प्रवेश घेण्याची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची मुदत 16 सप्टेंबर आहे. यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केले आहे. आत्ताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. वाचक स्वर होता स्वाती सोनपेटकर यांचा.